आत्मविश्वासाच्या जोरावर तो जंगलाचा राजा हो। म्हणून हा आत्मविश्वास आपल्या लेकरांना आपल्याला देता येईल का, याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा। आपल्या मुलांशी बोला, संवाद साधा। आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपण एकत्र आलोत, या विषयावरती एकमेकांशी संवाद साधायची संधी मिळाली। मला वाटतं घरी गेल्यानंतर आपण 2 मिनिट का होईना आपल्या मुलांसोबत बोला, त्यांना शिवाजी संभाजीराजांचा इतिहास सांगा, त्यांना ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा, त्यांना रामकृष्ण समजावून सांगा। आपल्याला वेळच नाही आहे पोरांना राम, आता ते घरात आजी आजोबाच राहिले नाहीत, मग इकडून तिकडून जे आहेत त्यातल्या निम्म्यांना रामकृष्ण आठवत नाही। ते नातू म्हणला बाबा गोष्ट सांगा, बाबा त्याला सांगतो एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती। आता आज ज्यांना असलं सांगितलं पूर्ण तेच करते कॉल, एक राजा आणि 2 राण्या, एक आवडती। गहू पेरून ज्वारी उगवते का, ज्वारी पेरून हरभरा उगवते? आपण जे पेरणार आहोत ना लेकरा बाळांच्या बाबतीत ते उगवणार आहे। काय पेरायचं पोरांच्या बाबतीत ते आत्ता ठरवून घ्या। संवादच उरला नाही साहेब कुटुंबात मुलांसोबत। 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले हो, बरं ते मोबाईल वाईट आहे असं नाही, पण त्याचा किती अतिरेकी वापर हो। बरं ते 2 वर्षाच्या पोराच्या हातात बापानं मोबाईल दिलाय आणि चौकात गेल्यावर असलं कौतुकानं सांगते बाप मला कळत नाही ते पोराला कळते। पूर्वी मूल रडायला लागल्यावर आई काय करायची, त्या लेकराला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतो। आता मूल रडायला लागल्यावर तुम्ही काय करता खरं खरं सांगते, पर्स मधनं मोबाईल काढते, पोराच्या हातात देते आणि पोरग मग आपल्या पुढचं आहे। ते मोबाईल हातात आल्यावर आईकडे पण बघत नाही, ते लगेच रडणं थांबवत। आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे। मोठ भा धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी अर्थ हा सुद्धा एक पुरुषार्थ आहे। प्रचंड पैसे कमवा, जेवढे कमवता येतील तेवढे कमवा, पण ते कुठे खर्च करायचे? देशाच्या प्रती समाजाच्या प्रती आमचं काहीतरी देणं आहे का हा मनात विचार कायम असला पाहिजे। ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंझळभर पाणी इतरांना द्यावं आणि ज्यांची उंची आभाळाला टिकली ना त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं। जी माणसं मातीत मिसळत आहेत त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावा, या समाजासाठी आपलं नेमकं काय योगदान आहे। आणि साहेब परमेश्वर इतका सुंदर वागलाय ना आपल्यासोबत, त्यानं अशी सोयच ठेवली नाही की वरती काय आपल्याला घेऊन जाता येईल, काय कमवलंय ना ते सगळं इथं असलं आहे का वरती घेऊन जा? आता तुम्ही इथे हिशोब बिशोब करायला बसलेत सगळे, कुणाचं टॅक्स किती कुणाचं काय, वरती एकच चित्र गुप्तय हो, वर्षानुवर्षे तेच हिशोब करते। देवानं जास्त स्कोपच नाही, रिक्रुटमेंटच केलेलं नाही, ते यम ते यमाच्या हाताखाली जर 4-5 जण असते ना त्यांनी असला गोंधळ घातला असता खाली, ते बोलले ते तू ना 50 दे तुला उद्या देतो, त्या असल्या फंदातच पडलेला नाही। ते चित्रगुप्त एकटाच आहे, खाली यम एकटाच आहे आणि त्यानं ठरवून टाकलंय वर काही घेऊन यायचं नाही, माझ्या डोक्याला खोराक नको काय नको, ते सगळं टेन्शन तुमच्यावर टाकलं, इथंच हिशोब करा, इथंच कोणाचा टॅक्स किती कोणाचा GST किती, हे सगळं टेन्शन तुम्हाला देऊन टाकलं, वरती काहीही घेऊन जाता येणार नाही। जे आहे ते मस्त जगा, आनंद घ्या। तुम्ही सगळे शासकीय सेवेत आहात, आनंद घ्यावं जगण्याचा। या लोकांनी आपल्याला स्वराज्य मिळावं स्वातंत्र्य मिळावं म्हणून रक्त सांडलं, आपण या स्वराज्याचा या स्वातंत्र्याचा किमान आनंद तरी घेऊ। त्याचा आनंद घ्यायचा म्हणजे इतरांना त्रास द्यायचा असं नाही, स्वातंत्र्य भुगतो त्याच्याकडे असलं नाही, किमान आपल्या आपल्या जगण्याचा आपण तरी आनंद घेऊ। काही माणसं साहेब जगतच नाहीत, आनंदच घेत नाहीत जगण्याचा। मी आल्यापासून 2-3 बघतोय हसलेच नाहीत, ते हसा वाटलं तर ते शेजारच्याकडे बघतोय, ते हसतंय का मी हसू का, बरं हसायला काही पैसे द्यावे लागतात का? तुमच्याकडे माहित नाही ऑफिसमध्ये आहे का हसल्यावर लेट टॅक्स भरावा लागतो सगळ्या? बरं माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येते का? तुम्ही शेनकूर करायला, तर शेनकूर तुम्हाला काय माहीत पुण्यातल्या पुढे माहीत आहे, असं गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीन छान स्माईल दिली प्लीज वेलकम इन गोठा, असं होतं का? फक्त माणसाला हसता येत, जनावरांना हसता येत नाही। म्हणून ज्यांना हसता येतं त्यांनी हसावं, व्यक्त होता येतं त्यांनी व्यक्त व्हावं, आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या कुटुंबातल्या आई वडिलांसोबत व्यक्त व्हा, घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोला। घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं, ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते। म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं आहेत त्यांनी त्यांच्याशी बोला, आपण पण एक दिवस म्हातारे होणार आहोत,
आत्ता त्यांच्यावर फार चिडचिड बिडचिड करू नका, ती लहान पोरासारखी असतात. शेवटचे दिवस आहेत, शेवटच्या टप्प्यात आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजेत एवढं जरी कळालं ना. आणि शिवाजीराजांचं शेकडो वर्षानंतर इतिहासावर आज बोललं जातं, आपला इतिहास नाही जगानं, आपल्या आपल्या कुटुंबानं तर लक्षात ठेवा. आमच्या बापाकडे काय नव्हतं, आपलं कुटुंब तर आपल्याला लक्षात ठेव. आणि कशासाठी लक्षात ठेवा, आम्हाला काय असलं कर्तृत्व केलं की आमच्या पोरानं सांगावं, आमच्या नातवानं सांगावं. असं सांगता येईल की आमच्या आजोबा असे होते, 10 गावात कुस्तीला जोड मिळत नव्हता, अशी असलं काहीतरी सांग. आमच्या विषयी काय सांगत, एकजण म्हटला माझा आजा असला डेंजर होता, राग आला ना आजीला तांबे फेकून मारायचं. सांगायचं गोष्ट म्हणून काय सांगायचं आणि त्याच्यासाठी काय मिळवायचं ते ठरवा. मस्त जगा, आनंद घ्या. आणि एकच सांगून थांबतो, तुमच्याकडे जे आहे ना त्याचा आनंद घ्यायला शिका. काहीही मिळवण्याचं स्वप्न ठेवा, पण आहे त्या छोट्या छोट्या गोष्टींचा मात्र आपण आनंद घेतला पाहिजे. मी नगरला खेडगावला राहतो, तिथं आमचं कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती ना, आमचं एकट्याचंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचं, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा जीआर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कारट्या नशिबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं का? ते म्हणजे बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही, पावसाळाही कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणारे तुझ्या बापानं असलं मॉडेल. काय मजा होती हो सगळ्या. फार पैसे नव्हते साहेब, पण आनंद होता की नवीन नवीन सर्व्हिसला लागला. साहेब किती पगार होते? फार तुटपुंच्या पगाराने तुम्ही नोकऱ्या सुरू केल्या. बरं पुण्यात आलात, एखादी रूम घेतली, नंतर 1 BHK, नंतर 2 BHK. बरं तुमची पिढी अशी पिढी होती त्याला एकट्याच नव्हतं बघायचं, त्याला गावाकडे भावाला पाईपलाईन करून द्यायची होती, बहिणींची लग्न करायची होती, सगळं गोतावळं सांभाळायचं. तिकडून कुणी पाहुणा पुण्यात ऍडमिट झाला का तुम्हाला फोन येत होता, ते जरा डब्याचं बघतो का, मग तुम्ही कुठेतरी नोकरीला येता येता त्याला टिफिन कर, सगळं करावं लागलं. पहिली पिढी जी शहरात आली त्यांना पैसे फार नव्हते, पण आनंद होता की नाही जगण्यामध्ये. बायको जर म्हटली सिंहगडला घेऊन चला, 4 व्हीलर नव्हती, 2 व्हीलरवर जात होतात. याची गाडी घे, त्याच्याकडून 50 घे, पेट्रोल टाक, मधी गेल्यावर पेट्रोल संपत होतं. गाडी वाकडी करतंय, टाकीत फुकतंय की का मारून मारून घामा भर. त्यांना आठवलं काय? आणि अशा तो कितीही गंभीर परिस्थिती असू दे, अशात ना नुसता बायकोनं खांद्यावर हात ठेवू दे, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या सिंहगड. आता 4 व्हीलर आहे AC, नवरा बायको प्रवासाला निघाल्यानंतर काय परिस्थिती असते हो खरं सांगायचं. ही इकडं मोबाईल मध्ये खेळत असते, ते तिकडं मोबाईल मध्ये खेळत असते, आणि ड्रायव्हर आरशात न बघत असते. हे नवरा बायको चित्का ते बोलत का? साधनं वाढत गेली हो, पण संवाद मात्र संपत गेला. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याचा आनंद घ्या, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद इतरांना देता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा. अनेक संकट आली पण राजा गर्भगळीत होत नाही, त्या संकटांच्या समोर छाती काढून राजे उभे राहतात. तसं तुमच्या वाट्याला कितीही संकट आली तरी न डगमगता त्यातले 2 आनंदाचे क्षण टिपकांदासारखे शोषून घ्यायला शिका. वाघ मागं लागला एका माणसाच्या, ते वाघापासून वाचता यावं म्हणून झाडावर चढले. झाडावर चढलं तर पूर्ण आजगर येताना दिसलं. आजगरापासून वाचता यावं म्हणून तिसऱ्या फांदीवर गेला, नाग्या मुळाला हात लागला. कसली संकट येतो, वाघ वाट बघतय, आजगर येतय, माशा मागं लागल्यात. याही परिस्थितीत खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला, याला जगणं म्हणतात. आयुष्यात कितीही मधाचा थेंब आपल्याला चाटून घेत आला पाहिजे. तुम्हाला ते महमूद माहित आहे का सर? तुमच्या काळात महमूदचे पिक्चर एकदम फेमस होते. ते महमूद असलं भारी कॅरेक्टर आहे, त्याच्या छातीवर अशी बंदूक ठेवली एका गुंडानं आणि त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय. महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे दे म्हणत. असं संकटाच्या समोर कधीतरी मिश्किलपणे जाता आलं पाहिजे. आपण अशा संकटाला सुद्धा हसत हसत सामोरं जाल अशी अपेक्षा बाळगतो. शिवाजीराजांना डोक्यावर घेऊन मिरवता मिरवता आपण हृदयात मुरवाल. इतिहासाकडे कोणत्या दृष्टिकोनानं पाहायचं ही दृष्टी आपण विकसित कराल आणि येणाऱ्या पिढीला द्याल, आयुष्याचा आनंद घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. नो वन्स मोर, no retake for any moment. So please, 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 dear friends, keep smiling. Thanks a lot. धन्यवाद साहेब. आपण अत्यंत सहज सोप्या साध्या शब्द